नमस्कार मित्रांनो, एस एस सी क्लासेस टेकमध्ये आपलं स्वागत आहे. शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. टुडे वी आर गोइंग टू लुक द चिट चॅट ऑफ वाय क्लास 8 पोएम पेज नंबर 55. लेट्स सी द क्वेश्चन्स. वाय डू वी आस्क द क्वेश्चन्स? आन्सर: टू गेट द इन्फॉर्मेशन टू सॅटिस्फाय अवर क्युरिओसिटी. आपण प्रश्न काय विचारतो? तर माहिती घेण्यासाठी आणि आपली क्युरिओसिटी पूर्ण करण्यासाठी आपण प्रश्न विचारत असतो. डू यू गेट द आन्सर टू ऑल क्वेश्चन्स? आन्सर: नो, वी डोंट गेट आन्सर टू ऑल द क्वेश्चन्स. म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटतात का? उत्तर: नाही, सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटत नाहीत. हाऊ आर द क्वेश्चन यूजफुल इन अवर लाईफ? आन्सर: द क्वेश्चन मेक अस वर्क टुवर्ड फाइंडिंग आउट द आन्सर, डज हेल्प टू इम्प्रूव अवर नॉलेज अँड लीड टू प्रोग्रेस. प्रश्न आपल्या जीवनात कशाप्रकारे उपयोगी पडतात? प्रश्न आपली नॉलेज वाढवण्यासाठी आणि शिखराकडे घेऊन जाण्यासाठी प्रश्न नेहमी उपयोगी पडतात. त्यामुळे नेहमी प्रश्न विचारत राहा. डू वी थिंक क्रिटिकली विदाउट अ क्वेश्चन्स? आन्सर: नो, वी डोंट. म्हणजे तुम्ही बारकाईने विचार करता का जर प्रश्न नसतील तर? तर मला वाटत नाही तर आपण विचार करू शकता. जर प्रश्न नाही पडले तर आपण विचार कुठल्या गोष्टीचा करणार? त्यामुळं प्रश्न पडणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. विच 5 WH वर्ड आर यूज टू फ्रेम क्वेश्चन्स? आन्सर: व्हेन, व्हाय, व्हॉट, व्हेअर अँड हाऊ. हे 5 WH वर्ड आहेत, त्यांनी आपण 5 प्रश्न तयार करू शकतो. व्हेनमध्ये कधी, व्हाय म्हणजे का, व्हॉट म्हणजे काय, व्हेअर म्हणजे कुठे आणि हाऊ म्हणजे कसे. नंतर तो प्रश्न आहे, राईट द क्वेश्चन स्टार्ट विथ व्हाय. फर्स्ट क्वेश्चन: व्हाय डू पेंग्विन्स लिव इन पोलार रिजन? सेकंड: व्हाय डू वी गेट बायसिकल? थर्ड वन: व्हाय यू आर अँग्री? फोर्थ वन: व्हाय डोंट यू गेट पार्टिसिपेट? अँड फिफ्थ वन, लास्ट वन: व्हाय यू आर फेल. दीज आर द WH टाईप क्वेश्चन्स वी हॅव सीन हिअर. ओके, लुक दिस अँड यू हॅव टू इन्सर्ट द प्रॉपर क्वेश्चन वर्ड टू कम्प्लीट द फॉलोइंग क्वेश्चन सेट. ओके, सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट: व्हॉट इज युअर कॅपिटल ऑफ द महाराष्ट्र? सेकंड: व्हेअर is your school located? Third one: when is your examination going to begin? Third one: how does the old man walk? Fifth: which color is your favorite? Sixth: who teaches you English? Seven: why are you late to the school? And eighth: whose pen you have borrowed? By this, your cheat chart of the why poem 3.1 has been completed. So look the next video for more.